पिंपरी चिंचवडमध्ये ऊसाचा रस विकणाऱ्या गरीबाचा हात ऊसाच्या गुऱ्हाळ्याचा क्रशरमध्ये सापडल्याने हाताचा चेंदामेंदा झाला. उपचारासाठी काहींनी त्यांना रुग्णालयात दाखल केलं, मात्र पैशाअभावी त्यांच्यावर उपचारासाठी टाळाटाळ झाली आणि अखेर मावळ आमदार आणि मराठी अभिनेता मदतीला धावून आल्याने गरीबावर उपचार करण्यात आले. उन्हाळ्याचा कडाखा अद्यापही कमी होत नसल्याचं चित्र पाहायला मिळतंय, त्यामुळे सगळेजण ऊसाच्या रसावर जोर मारतात. पिंपरी चिंचवडमधील आकुर्ड येथे तानाजी साळुंके हे ऊसाचा गाळा चालवतात. अनाथ असल्याने तानाजी साळुंके यांचा ऊसाच्या गाड्यावरच उपजीविका अवलंबून आहे. मात्र काही दिवसांपूर्वी ऊसाच्या गुऱ्हाळाच्या क्रशरमधून ऊसाचा रस काढताना त्यांचा हात सापडल्याने हाताचा चेंदामेंदा झाला. तात्काळ नागरिकांनी तानाजी यांना रुग्णालयात दाखल केलं, मात्र 1,50,000 रुपये खर्च येत असल्याने त्यांच्यावर उपचार होऊ शकले नाहीत. अखेर आरोग्य मित्र नवनाथ बोडके यांच्या माध्यमातून मराठी अभिनेते सुभाष यादव यांना कळवण्यात आलं. माणुसकी जिवंत ठेवत अभिनेत्याने तात्काळ तानाजी यांच्यावर स्टार रुग्णालयात उपचार सुरू केले आणि अमित वाघ आणि त्यांच्या टीमने तानाजी यांचा हात पूर्णपणे बरा केलाय. हात गुराळामध्ये गेला, त्यावेळेस काय सुचलं नाही. मग ते मित्र होते, त्यांना सांगितलं म्हणलं असं असं करा. मग ते एक पहार आणली, पहार आणल्यानंतर मग ते लाट्या ज्या असतात त्या लाट्या वर घेतल्या, मग हात हळूच बाहेर काढला. तिथे पुढे त्यांनी काय केलं हे मला सुचलंच नाही काय. खूप खूप समाधान एक वाटतंय, काकांना मदत केली म्हणून नाही पण काकांचा हात वाचला याचं खरंच एक वेगळं समाधान आहे. आणि काकांचा हात वाचलाय पण असं वाटतंय की माझाच हात वाचलाय, आमच्या सगळ्यांचा हात वाचलाय, त्यामुळे शब्दात तो आनंद समाधान नाही सांगू शकत. रुग्णाकडे पैसे नसूनही माणुसकीच्या भावनेतून अभिनेता सुभाष यादव, आमदार संजय बाळा भेगडे, डॉक्टर अमित वाघ आणि सहकारी आरोग्य मित्री नवनाथ बोडके, ऋषी वाडघरे, अजित गायखे यांनी योग्य वेळी धावपळ आणि सहकार्य केल्यामुळे एका अनाथ व्यक्तीचा तुटलेला हात वाचलाय. ज्यावेळेस गुराळामध्ये अडकला तर त्यांचा हात इथपर्यंत पूर्ण गेला होता. इथपर्यंत गेल्यानुळं ते गुराळ मागं पण करता येत नव्हतं, मागं पण करता येत नव्हतं. मग आम्ही तसंच ठेवलं. त्यानंतर दोन गुराळाचे बोल ढिल्ले गेले आणि पार एक रॉड घातला गज. त्यानंतर ते वरती हे केलं, उचलला आणि वरती उचलल्यानंतर त्यांचा हात अलगद बाहेर काढला. अलगद बाहेर काढल्यानंतर आम्ही डीवाय पाटील हॉस्पिटलला घेऊन गेलो. पण तिथं पेमेंट, पैसे, त्याच्यानंतर मेडिकल येणारा खर्च, त्याच्यानंतर बरेच काही खर्च हे होते. आणि तिथं सांगण्यात आलं की दोन तीन महिने तरी पेशंट इथं ठेवायला लागेल, त्यानंतर आपण हे करू. त्यानंतर त्यांना तात्काळ उपचाराची गरज होती हे लक्षात आल्यानंतर आम्ही वाघ सरांना फोन केला की सर असं असं पेशंट आहे, आपल्याला त्याला मदत करायची. ते सरांनी कोणताच क्षणाचा विलंब न करता की ते पेशंट म्हणले घेऊन या. तर सरांना परत त्याला सांगितलं सर त्याच्याकडे काहीच पैसे नाही आणि तो माणूस अनाथ आहे. सर म्हणले चालेल आपण सगळं बघू, ते पेशंट इथपर्यंत घेऊन या. इथपर्यंत घेऊन आलो. घेऊन आल्यानंतर आज सरांनी त्याच दिवशी रविवार होता, रविवारच्या दिवशीच सरांनी सगळे डॉक्टर सुट्टीवर असतानाही सगळे बोलून परत रविवारच्या दिवशी सर्जरी केली. आणि आज ते माणूस, आज बाबा पूर्ण ओके आहेत. आज बाबांचा हात मूवमेंट वगैरे सगळे एकदम क्लिअर आहेत. आज ते पुन्हा एकदा त्यांना त्यांचा हात भेटला. रुग्णाच्या मदतीला धावून येणाऱ्या अशा दूतांमुळे माणुसकी अजूनही जिवंत आहे असंच म्हणावं लागेल. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड.